काळ्या यादीतल्या घोटाळेबाज कंत्राटदारांवर मुंबई महापालिका चांगलीच मेहरबान असल्याचं दिसतंय. कारण बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी काळ्या यादीतल्या कंत्राटदारांना पुन्हा नवी कंत्राट देण्याचा घाट घातलाय. नालेसफाईत भ्रष्टाचार केलेल्या जैन कुटुंबियांना तब्बल 425 कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलंय. महापालिकेच्या घनकचरा विभागानं हा कारनामा केलाय. मात्र घोटाळेबाज जैन कुटुंबियांच्या कंपन्यांना पुन्हा कंत्राट देण्यास काँग्रेसनं विरोध केलाय. विरोधी पक्षनेते रविराजा यांनी आयुक्तांना तसं पत्र लिहून काम देण्यास विरोध दर्शवलाय. मात्र बीएमसीनं जैन कुटुंबियांच्या कंपन्यांवर चांगलीच मर्जी दाखवली आहे. लोक फोर्जरी केलेलं आहे आणि जे गुन्हा दाखल झालेला आहे असा कंपनीमध्ये कसा महानगरपालिका त्याला कसा प्रोत्साहन करत आहे. कमिशनर साहेबाने बजेटवर मी जेव्हा बजेट बुक वाचले तेव्हा 27 टाइम्स त्यांनी पारदर्शकता ट्रान्सपरन्सी शब्द त्याने इस्तेमाल केले. मला ते ट्रान्सपरन्सी पाहिजे, यामध्ये ट्रान्सपरन्सी पाहिजे. यापूर्वीही जैन कुटुंबियांना कोणती कंत्राटं देण्यात आली आहेत ते पाहूया. श्री कविराज इन्फ्राला जमनालाल जैन मुलगा विपुल जैन आणि 3 सुनांची ही कंपनी आहे. विश्वशक्ती ही जमनालाल जैन त्यांचा मुलगा कमलेश आणि राजकुमार अशा 2 मुलांची कंपनी आहे. कविराज आणि विश्वशक्ती दोन्ही कंपन्या नालेसफाई घोटाळ्याप्रकरणी काळ्या यादीत आहेत. जमनालाल जैन आणि 3 मुलांची आणखी एक कंपनी ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट ही एक कंपनी आहे. या कंपनीला महालक्ष्मी केंद्रातील 6 कोटी 80 लाखांचं काम देण्यात आलंय. जैन यांच्या सुनांची नवी कंपनी कविराज एमबीबीला कुर्ल्यातील 7 कोटी 95 लाखांचं कंत्राट देण्याचा प्रस्ताव आहे. काळ्या यादीतली कंपनी असल्यामुळे स्थायी समितीनं हा प्रस्ताव फेटाळला.